तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव नवीन वर्षात वाढलेले आहे, तरी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ आपला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा. चला तर सर्वात प्रथम बाजार समिती आली आपल्याकडं. सावनेरमधली आवक झाली 4000 क्विंटलमध्ये. कमीत कमी दर दिला 8100 रुपयाचा, जास्तीत जास्त दर दिला 8200 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 8150 रुपयाचा. पुढची बाजार समिती आहे पारशिवनीमधली. आवक झाली 248 क्विंटलमध्ये. कमीत कमी दर दिला 8050 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 8100 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला 8075 रुपयाचा. यानंतर बाजार समिती आहे उमरेडमधली. आवक झाली 342 क्विंटलमध्ये. कमीत कमी दर दिला 7950 रुपये आणि इथं जास्तीत जास्त दर भेटला 8500 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 8400 रुपयांचा. यानंतर बाजार समिती आहे मनवतमधली. आवक झाली 1000 क्विंटलमध्ये. कमीत कमी दर दिला 8000 रुपयाचा आणि कमाल दर भेटला 8750 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 8575 रुपये. तर मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 8700 रुपयांचा एवढा विक्रमी दर सध्या आज भेटलेला आहे 2 तारखेचा. ही नवीन वर्षाची एक आनंदाची बातमी सुरुवात झालेली आहे कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ व्हायला. तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभावाविषयी अपडेट. व्हिडिओ आपला इतर शेतकरी बांधवांनाही व्हिडिओ शेअर करा. जे की नवीन वर्षात कापसाचे बाजारभाव वाढलेले आहे हे प्रत्येक शेतकऱ्यांनासुद्धा कळले पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.